मेष रास एक मेष राशीच्या लोकांसाठी मे महिना खूप आनंद समृद्धी आणि काही आव्हाने घेऊन येणार आहे ज्यांचा तुम्ही तुमच्या बुद्धीने सामना करू शकाल. दोन करिअर आणि बिझनेस साठी महिन्याची सुरुवात चांगली होणार आहे. या काळात तुम्ही तुमच्या मेहनतीने आणि प्रयत्नांनी तुमची स्वप्ने साकार करण्यात यशस्वी होताना दिसतील. तीन नोकरीशी संबंधित चांगली बातमी मिळेल. नोकरदार लोक आपल्या वरिष्ठांशी चांगला समन्वय राखतील, ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमच्या विरोधकांना पराभूत करण्यात यशस्वी व्हाल. चार कामाच्या ठिकाणी तुम्ही मांडलेले प्रस्ताव स्वीकारले जातील. वरिष्ठ आणि कनिष्ठ लोक तुमच्या प्रस्तावाची प्रशंसा करताना दिसतील आणि तुमची प्रतिष्ठा वाढेल. तुमच्या कारकिर्दीत तुमचा आलेख उंचावताना दिसेल, पण तुम्ही व्यवसायात अपेक्षित नफा मिळवण्यात यशस्वी व्हाल. पाच या काळात तुमच्या संपत्तीचा साठा वाढेल. महिन्याच्या दूस या आठवड्यात तुम्ही चैनीशी संबंधित गोष्टींवर मोठी रक्कम खर्च करू शकता. या काळात जमीन इमारत वाहन आदींबाबत तुमच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. सहा महिन्याच्या उत्तरार्धात तुम्हाला अचानक कुठून तरी अडकलेले पैसे मिळू शकतात. आपले संबंध सुधारण्यासाठी मेष राशीच्या लोकांना त्यांच्या बोलण्यात आणि वागण्यात नम्र असणे आणि अहंकार टाळणे आवश्यक आहे. सात महिन्याच्या मध्यात तुम्हाला याची विशेष काळजी घ्यावी लागेल. या काळात तुम्ही स्वतःला आणि इतरांना ओळखण्यात यशस्वी व्हाल. श्रोते हो, पुढे जाण्याआधी कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ न विसरता लिहा, स्वामींच्या आशीर्वादाने मे महिना नक्कीच चांगला जाईल. आठ प्रेमसंबंधांच्या दृष्टिकोनातून हा महिना अनुकूल असणार आहे. कडू आणि गोड वादांमध्ये तुमच्या प्रिय जोडीदाराशी तुमचे नाते अधिक घट्ट होईल. नऊ आरोग्याच्या दृष्टिकोनातून मेष राशीच्या लोकांनी आपल्या खाण्याच्या सवयींची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. उपाय हनुमानाची पूजा करताना दररोज चालीसा पाठ करा आणि मंगळवारी सिंदूर चोळा अर्पण करा. वृषभ रास एक या राशीच्या लोकांसाठी मे महिना संमिश्र जाणार आहे. या महिन्यात तुम्हाला अपेक्षित यश मिळविण्यासाठी तुमचा वेळ आणि शक्ती यांचे व्यवस्थापन करावे लागेल. जर तुम्ही हे करण्यात यशस्वी झालात तर तुम्हाला तुमच्या करिअर आणि व्यवसायात चांगली प्रगती आणि नफा दिसेल. दोन महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तुम्ही भूतकाळातील चुकांमधून शिकून गोष्टी चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न कराल. महिन्याच्या उत्तरार्धात त्याचे शुभ परिणाम दिसून येतील. तीन या महिन्यात आपण आर्थिक लाभ मिळविण्यासाठी शॉर्टकट किंवा युक्त्या इत्यादींचा अवलंब करू शकता. नोकरदार लोकांना महिन्याच्या सुरुवातीला त्यांच्या कामाच्या ठिकाणी अचानक मोठ्या बदलांमुळे काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. चार या काळात नको असलेल्या ठिकाणी बदली झाल्यामुळे किंवा अतिरिक्त जबाबदारी मिळाल्याने तुमचे तयार केलेले वेळापत्रक बिघडू शकते. पाच या महिन्यात वृषभ राशीच्या लोकांना आपल्या सहकाऱ्यांसोबत खूप समजूतदारपणाने काम करावे लागेल. महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात तुम्ही तुमच्या करिअर किंवा व्यवसायाशी संबंधित काही मोठे पाऊल उचलू शकता. सहा मात्र कोणत्याही प्रकारची जोखीम घेताना तुम्ही तुमच्या हितचिंतकांचा सल्ला जरूर घ्यावा, अन्यथा तुम्हाला नंतर पश्चाताप करावा लागू शकतो. सात महिन्याच्या उत्तरार्धात पैशाचे व्यवहार करताना सावधगिरी बाळगा आणि पैसे उधार देणे टाळा, अन्यथा ते परत मिळणे कठीण होईल. आठ मे महिन्याच्या सुरुवातीला तुमचे प्रभावशाली लोकांशी संबंध निर्माण होतील, ज्यांच्या मदतीने तुम्हाला भविष्यात लाभदायक योजनांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल. लव लाईफ सामान्य राहील, वैवाहिक जीवन देखील आनंदी राहील. उपाय स्फटिकापासून बनवलेल्या श्रीयंत्राची पूजा करा आणि दररोज लक्ष्मी स्तोत्राचा पाठ करा. मिथुन रास एक मिथुन राशीच्या लोकांसाठी मे महिना सर्व प्रकारचे यश आणि यश देणारा आहे. या महिन्यात तुम्हाला जीवनात प्रगती करण्याच्या अनेक संधी मिळतील. दोन तुम्हाला घरातील आणि बाहेरील लोकांकडून सहकार्य आआणि पाठिंबा मिळताना दिसेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल. तुमच्या विभागात पदोन्नती आणि बदल होण्याची शक्यता आहे. तीन स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगली बातमी मिळेल. उच्च शिक्षणासाठी सुरू असलेले प्रयत्न यशस्वी होतील. व्यावसायिकांसाठी मे महिना चांगला जाणार आहे. चार या महिन्यात व्यवसायाच्या संदर्भात केलेले प्रवास आणि केलेले प्रयत्न यशस्वी होतील. महिन्याच्या मध्यात तुम्हाला व्यवसायात अनपेक्षित नफा मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुम्ही नवीन प्रकल्पांवर काम करू शकता. पाच
महिन्याच्या उत्तरार्धात काही मोठे ध्येय साध्य करण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील राहाल. या काळात तुमची वागणूक प्रत्येक बाबतीत सकारात्मक असेल. 6. तुम्ही परदेशात करिअर किंवा व्यवसायासाठी प्रयत्न करत असाल तर मे अखेरीस तुम्हाला अपेक्षित यश मिळू शकते. या काळात परदेश प्रवासाचीही शक्यता आहे. तथापि या काळात घरगुती खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. 7. मिथुन राशीच्या लोकांना मे महिन्यात मौसमी आणि जुनाट आजार उद्भवल्यामुळे शारीरिक वेदना होऊ शकतात. अशा परिस्थितीत त्यांना त्यांची दैनंदिन दिनचर्या, खाण्याच्या सवयी इत्यादींची विशेष काळजी घ्यावी लागेल. 8. मे महिना नातेसंबंधांच्या दृष्टिकोनातून अनुकूल असणार आहे. वैवाहिक जीवनात तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य आणि सहकार्य मिळेल. प्रेमसंबंधात तीव्रता राहील. लव लाईफ छान राहील. उपाय: दररोज भगवान विष्णूला पिवळी फुले आणि पिवळे चंदन अर्पण करा आणि श्री विष्णू सहस्त्रनामचा पाठ करा. कर्क रास. 1. मे महिन्याची सुरुवात कर्क राशीसाठी शुभ आणि लाभदायक असणार आहे. या काळात काही आव्हानांसह तुमच्या आयुष्यात अचानक मोठ्या संधी निर्माण होतील. 2. महिन्याच्या सुरुवातीला नोकरदार लोकांना नवीन संस्थांकडून चांगल्या ऑफर मिळू शकतात. तुमच्या प्रगतीच्या संधी असतील. 3. तुम्हाला विविध स्रोतांकडून आर्थिक लाभ मिळतील. सुखद सुविधांमध्ये वाढ होईल. तुम्हाला तुमच्या करिअरला नवी दिशा द्यायची असेल तर महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला अनेक ठिकाणाहून आश्वासने मिळतील, परंतु तुम्हाला खरे यश महिन्याच्या मध्यापर्यंतच मिळेल. 4. या काळात तुमच्या जीवनाशी संबंधित सर्व प्रकारच्या समस्या दूर होऊ शकतात. वडिलोपार्जित मालमत्ता मिळवण्यात येणारे अडथळे दूर होतील. 5. न्यायालयीन प्रकरणातील निर्णय तुमच्या बाजूने होऊ शकतात. महिन्याच्या मध्यात तुम्ही उत्पन्नाचे स्रोत वाढवण्याचा प्रयत्न कराल. 6. तथापि जलद चांगला परतावा मिळविण्यासाठी तुम्ही धोकादायक गुंतवणूक टाळली पाहिजे. नातेसंबंधांच्या दृष्टिकोनातून हा महिना तुमच्यासाठी सामान्य राहणार आहे. 7. या महिन्यात तुम्ही तुमचे नाते सुधारण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेऊ शकता. हे करत असताना एखाद्या मोठ्या व्यक्तीचा विशेष आशीर्वाद तुमच्यावर वर्षाव होऊ शकतो. 8. महिन्याच्या उत्तरार्धात मुलांशी संबंधित एखादी मोठी समस्या सुटल्यावर तुम्ही सुटकेचा निश्वास सोडाल. मे महिन्यात तुमचे प्रेमजीवन चांगले होणार आहे. या महिन्यात तुम्ही तुमच्या प्रेमसंबंधांचे विवाहात रूपांतर करण्याचा विचार करू शकता. उपाय: पारद शिवलिंगाची पूजा करा आणि दररोज शिव महिमा स्तोत्राचे पठण करा. सिंह. 1. सिंह राशीच्या लोकांसाठी मे महिना शुभ आणि सौभाग्य देणारा आहे, परंतु ते मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या कर्माची विश्वासार्हता झटकून टाकावी लागेल. 2. या महिन्यात तुम्ही कोणतेही काम जितके जास्त समर्पण कराल तितके यश तुम्हाला मिळेल. महिन्याच्या सुरुवातीला बेरोजगारांना रोजगार मिळेल तर आधीच नोकरदार लोकांच्या कामात बदल होण्याची शक्यता आहे. 3. या काळात तुम्ही तुमच्या करिअर आणि व्यवसायात काही मोठे प्रयोग करण्याचा धोका पत्करू शकता. हे करण्याआधी तुमच्या हितचिंतकांचा सल्ला घेणे योग्य ठरेल. 4. यासोबतच तुमच्यात अहंकाराची भावना आणणे टाळून तुमच्या बोलण्यात व वागण्यात नम्रता ठेवावी लागेल. 5. महिन्याच्या मध्यात नोकरीच्या ठिकाणी तुमच्या विशेष कामासाठी तुमचा सन्मान होऊ शकतो. या काळात तुमचे वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघेही तुमच्या कामाचे कौतुक करताना थकणार नाहीत. 6. सिंह राशीच्या लोकांना मे महिन्याच्या उत्तरार्धात लेखन, संशोधन इत्यादी कामात विशेष लाभ मिळू शकतो. राजकारण आणि समाजसेवेशी संबंधित लोकांसाठी हा काळ शुभ राहील. ते उच्च स्थान प्राप्त करू शकतात. 7. तथापि हा काळ तुमच्या आरोग्यासाठी थोडा प्रतिकूल असू शकतो. या काळात तुम्हाला तुमची जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींची विशेष काळजी घ्यावी लागेल. 8. नातेसंबंधांच्या दृष्टिकोनातून सिंह राशीच्या लोकांसाठी हा महिना चांगला जाणार आहे. जर तुमचा तुमच्या प्रिय जोडीदारासोबत काही मुद्द्यावरून वाद होत असेल तर या महिन्यात जवळच्या मित्राच्या मदतीने ते सोडवले जाईल. 9. तुमच्या जोडीदाराच्या पूर्ण प्रेमाचा तुमच्यावर वर्षा होईल आणि तुमचे नाते अधिक घट होईल. तुम्ही अजूनही अविवाहित असाल तर तुमच्या आवडीच्या व्यक्तीशी तुमची मैत्री होऊ शकते. कुटुंबात ऐक्य आणि सौहार्द राहील. उपाय: दररोज तांब्याच्या भांड्यातून सूर्यदेवाला जल अर्पण करावे आणि आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करावे. कन्या रास. 1. कन्या राशीच्या लोकांनी मे महिन्यात कोणतेही पाऊल टाकण्यापूर्वी 10 वेळा विचार करावा.
या महिन्यात आवेगाने किंवा घाईघाईने घेतलेल्या निर्णयामुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते, परंतु शहाणपणाने घेतलेला निर्णय तुमची कारकीर्द आणि व्यवसाय वाढवण्यासाठी उपयुक्त ठरेल. 2. कन्या राशीचे लोक मे महिन्याच्या सुरुवातीला काही घरगुती समस्या सोडवण्यात व्यस्त राहू शकतात. या संबंधात तुम्हाला लांब किंवा कमी अंतराचा प्रवास करावा लागेल. 3. महिन्याच्या सुरुवातीला तुमचे मन धर्म आणि अध्यात्मावर अधिक केंद्रित राहील. या काळात तुम्ही अचानक एखाद्या तीर्थयात्रेला जाऊ शकता. धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. 4. व्यवसायाशी संबंधित लोकांना या कालावधीत नफा मिळेल. बाजारात तुमची प्रतिष्ठा राखण्यासाठी तुम्हाला महिन्याच्या मध्यात अचानक तुमची रणनीती बदलावी लागू शकते, ज्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होऊ शकतो. 5. परदेशात नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ विशेष फायदेशीर असणार आहे. व्यवसायात त्यांना अपेक्षित नफा मिळेल. महिन्याच्या उत्तरार्धात तुम्हाला कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. 6. कुटुंबातील वडीलधाऱ्यांचे आणि लहानांचे सहकार्य आणि पाठबळ मिळेल. या काळात कुटुंबातील काही मोठी जबाबदारी पार पाडल्यानंतर तुम्हाला चांगले वाटेल. 7. तुमचा आनंद आणि संसाधने वाढतील. जमीन, वास्तू, वाहनातून आनंद मिळण्याची शक्यता आहे. पचनसंस्थेशी संबंधित किरकोळ समस्यांकडे दुर्लक्ष केल्यास या महिन्यात तुमचे आरोग्य सामान्य राहील. उपाय: श्री गणेशाला दररोज दुर्वा अर्पण करा, चालीसा पाठ करा आणि तुळशीजींची सेवा करा. श्रोते हो, पुढील राशींची माहिती आपण भाग 2 मध्ये पाहणार आहोत. आम्हाला आशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. तसे असल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब न विसरता करा. धन्यवाद.